वाळूज औद्योगिक क्षेत्रातील विनय लॉजिस्टिक गोदामाचं शटर उचकटून 6.5 लाखांचा माल लंपास केल्याची घटना घडली असून यात स्पेअर पार्ट 81 बॉक्स चोरल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडको वाळूज महानगर भागात राहणारे शिवकुमार व्यंकटराव कराड यांची वाळूज औद्योगिक क्षेत्रात प्लॉट क्रमांक X74 मध्ये विनय लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. या कंपनीतून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माल आणण्या नेण्याचं काम करण्यात येतं. 1 ते 13 मे दरम्यान इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जयसिंगपुरा, इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस जयसिंगपुरा, नेटगेक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजी व ऑटो पार्ट्स जयसिंगपुरा सर्व कोल्हापूर येथून आला होता. माल बजाज ऑटो कंपनीत पोहोचवायचा होता. तत्पूर्वी हा माल विनय लॉजिस्टिक्स नावाच्या कंपनीत ठेवण्यात आला होता. कराड हे रविवारी सायंकाळी 5:30 वाजता नेहमीप्रमाणे गोदामाच्या शटरला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माल बजाज ऑटो कंपनीत नेण्यासाठी सोमवारी 5:15 वाजता गाडीमध्ये माल भरून ठेवला होता. माल घेऊन जाण्यासाठी चालक विजय काशीनाथ पाटील हे आले असता त्यावेळी गोदामाचे शटर उचकटलेलं दिसून आलं. विजय पाटील यांनी ही माहिती शिवकुमार कराड यांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच कराड गोदामात आले. त्यांनी गोदामाची पाहणी केली. त्यावेळी गोदामातील गिअर शिफ्टर गाईडचे 50 नग 5,846 रुपये, पॉप्युलर शाफ्ट असेंब्ली नग 392 1,24,981 रुपये, पॉप्युलर शाफ्ट असेंब्ली 30 नग 1,87,472, कनेक्टिंग रॉड 12 नग 1,10,076 रुपये, कॅम्पशाफ्ट 12 नग 52,554 रुपये आणि असेंब्ली रॉकर आर्म 6 नग 1,47,761. अशा एकूण 6,28,690 रुपयांचा माल चोरीला गेल्याचं समोर आलंय.